या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल प्रियंका। एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला याची चौकशी व्हायला पाहिजे असं वक्तव्य केले होते। दरम्यान या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे व त्यांचे कुटुंबीय भावनिक झाले असून या आरोपामुळे माझ्या परिवाराला अत्यंत वेदना झाल्याचे म्हणत याबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे भावनिक झाल्याचे पाहावयास मिळाले। दरम्यान अत्यंत नीच व हलकट प्रवृत्तीचे गिरीश महाजनांनी अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केले असून माझ्या मुलाने आत्महत्या केली त्यावेळी मी इथे नव्हतो, मग गिरीश महाजन यांना रक्षाबंधन संशय आहे का असा सवाल देखील एकनाथ खडसेने उपस्थित करत आमच्या परिवारावर संशय घेण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केला असल्याचे म्हटले आहे। तर गिरीश महाजन यांना सत्तेचा माज व सत्तेची मस्ती असून जनता मात्र ही मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली आहे। महाराष्ट्रातला नेतृत्व संपण्याचा हा प्रकार असून मी त्यांना अडचणीचा ठरतो म्हणून अशा प्रकारे गिरीश महाजन उपद्याप करत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले आहे। कारण काय असेल तर त्या गिरीशलाच माहिती आहे, पण गिरीशचे अनेक कृत्य मी उघड्या डोळ्याने पाहिलेले आहे। अगदी फरदापूरच्या गेस्ट हाऊसला काय भानगड झाली होती हे वर्तमानपत्रामध्ये त्या कालखंडामध्ये चांगलं चवीनं चांगली रंगली गेली होती। त्यावेळेस मी फरदापूरच्या रेस्ट हाऊसला होतो, पण कधी मी तशा स्वरूपाचे उल्लेख केले नाही। कधी गिरीश भवनच्या किती लोकांशी प्रेमाशी संदर्भ आहे ह्याचाही उल्लेख मी कधी केला नाही। प्रेमाचं नातं असू शकतं, परंतु मी याबाबत कधी बोललेलंचं मला नाही आठवत। परंतु ही जी वृत्ती आहे ती घाणेरडी वृत्ती आहे, ह्यामुळेच आमच्या समाजाच्याही भावना दुखावल्या आणि आम्ही पण त्याच्यामध्ये दुखावलं गेलो आणि यामध्ये माझ्या परिवारावर प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी दुखावले गेलेली आहे। एक प्रकारे 10 वर्ष या घटनेला झाली आणि आता अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित करायचे तर याबाबत नरेंद्र मोदी साहेबांशी त्यांचे संबंध आहे, देवेंद्र फडणवीसांचं अतिजवळचं आहे असं ते म्हणतात। कारण देवेंद्र फडणवीस प्रेसला असले की त्यांच्या मागे ते उभे राहतात, त्याप्रमाणे त्यांचे असे संबंध आहे। तर माझी गिरीश भाऊला विनंती आहे की शंका कशाला ठेवता, या ठिकाणी कोणत्याही यंत्रणेकडनं याची चौकशी करा, CBIकडनं करा, नाहीतरी नाथाभाऊच्या चौकशा करून तुम्ही थकले, ED ची चौकशी केली, 3 वेळा अँटी करप्शनची चौकशी केली, CBIची चौकशी सुरू आहे, अनेक चौकशा तुम्ही विनाकारणच्या माझ्याकडून छळ करण्याचा प्रयत्न केला। या जिल्ह्याचं नेतृत्व संपवण्याचा, महाराष्ट्रातलं एक नेतृत्व संपवण्याचा हा प्रकार आहे। मी त्यांना अडचणीचा ठरतो म्हणून अशा स्वरूपाचे उपद्व्याप त्यांनी या ठिकाणी केलेले दिसतात। गेले 40 वर्ष झाले मी राजकारणामध्ये सक्रिय आहे, विधानमंडळामध्ये आहे, परंतु इतक्या खानेरड्या स्तरावर व्यक्तिगत टीकाटिप्पणी तर राजकारणामध्ये कधीही अनुभवलं नाही। नेहमी खेळेमेळीचं वातावरण राहायचं, एकमेकांवर टिपा आम्ही विषारी टीका करायचो, एकमेकांवर इतक्या जोरदारपणे करायचो पण विचार करून त्या ठिकाणी हे घ्यायचं आहे। कधी एखादा शब्द अनावधानानं आला तर त्वरित माफी मागून मोकळं व्हायचं, परंतु काय घाणेरडं राजकारण आम्ही कधी केलं नाही। ही राजकारणाची जी पातळी आहे त्या अलीकडच्या या 4-5 वर्षामध्ये घसरली आणि आता तर त्याने फार कळस गाजला। म्हणजे आता बाकीचे विकासाचे विषय वगैरे सोडून द्या, आता फक्त व्यक्तिगत टीकाटिप्पणीवरच जोर द्यायला लागले। मला वाटतं राजकारणाच्या दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीनं हे काही योग्य नाही आहे।